रकमेचे प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत, एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर शिखर बँकेचे संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाल्याची प्रसारमाध्यमाद्वारे वृत्त प्रसारित करून शरदचंद्र पवार यांच्यावर ईडी कार्यालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे कालनीय वृत्त प्रसारित करून ऐन विधानसभेच्या तोंडावर पवार यांना सूडबुद्धीचा वापर करून बदनामी करण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून सरकार सत्तेचा गैरवापर करून घेत आहे। या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बबनराव पाटील खडसे यांच्यासह तहसीलदार यांना निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदविण्यात आला। आणि सर्वसामान्य गोरीगरीब जनतेचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांना कुठलाही मागमूस नसताना, कुठलाही आरोप नसताना ईडी कार्यालयाने ज्या त्यांना नोटीस दिलेली आहे त्यांच्यामध्ये त्यांचा कवडीचा संबंध नाही आणि त्यांनी सांगितलंय की या संस्थेमध्ये तुम्ही संचालक सुद्धा नव्हतो, एक प्रकारचं दबावचं राजकारण आहे आणि शरद पवार साहेबांचा आवाज दबला तर गोरगरिबाचा आणि सामान्य माणसाचा आवाज दबेल या भूमिकेतून शासनाने ईडीच्या आडून हे सगळं कारस्थान रचलेलं आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला दाबण्याचा आवाज केला, जो कोणी शासनाच्या विरोधात बोलेल त्याला ईडीच्या मार्फत खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून त्या माणसाला नामोहरण करण्याची एक नवीन नीती या शासनानं अंमलात आणलेली आहे। शरद पवार साहेब हे व्यक्तीने हा एक विचार आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रभर देशभर त्यांचे जे कार्यकर्ते ते गप्प बसल्याशिवाय राहणार नाही असा अन्याय जर कोणी करत असेल तर आम्ही त्यांच्या पेटून उठू आणि महाराष्ट्रामध्ये फार मोठा उद्रेक निर्माण होईल, शासनानं वेळीच जागवं आणि ईडीच्या मागून जे कटकार असताना तुम्ही राबवताय ते त्वरित बंद करावा हा इशारा या निमित्तानं रिसोड येथील सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते देत आहेत। महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी सुरेश गिरी, रिसोड, वाशिम।